नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन. कशेडी बोगद्याच्या परिसरात काम सुरू असल्यानं एकेरी वाहतूक बंद. पुढील 2 दिवस बोगद्यातून वाहतूक राहणार बंद. कामगाराच्या हत्येने महाडमधील वहूर गावात खळबळ. गुन्ह्यातील 4 संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात. नवी मुंबईत महायुतीत शाळेच्या उद्घाटनावरून वाद. भाजप आणि शिवसेना एकमेकांना भिडण्याची शक्यता. आणि पोल्ट्री व्यवसायातून मिळवली आर्थिक सुबत्ता. नोकरीच्या मागे न लागता निर्माण केला स्वयंरोजगार. कुडाळ तालुक्यातील तरुणाची यशोगाथा. पाहुयात सविस्तर वृत्त. कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगोत्सवासाठी रहदारी आणि अपघात होऊ नयेत म्हणून कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या तसेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी एकेरी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आली होती. मात्र बोगद्याला जोडणाऱ्या महामार्गावरील पुलांचं काम कालपासून सुरू असल्यानं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बोगद्यातील एकेरी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता नीरज चौरे यांनी दिले. पुढील 2 दिवस बोगद्यातून सुरू असलेली एकेरी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून मुंबईत येणाऱ्या वाहनांना पुन्हा कशेडी घाटातून वळवण्यात आल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील वहूर गावात एका बांधकामावर काम करणाऱ्या कामगाराचा दगडानं ठेचून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी या मयत व्यक्तीचं शव देखील जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मयत व्यक्तीचे नाव लखन बाबाराव चव्हाण, वय वर्ष 22 असे असून वहूर गावामध्ये एका खासगी जागेच्या संरक्षक भिंतीचं काम सुरू होतं. या ठिकाणी ही व्यक्ती काम करत होती. रात्रीच्या वेळी इमारतीमध्ये राहत होते. सोमवारी पहाटे यांच्यामध्ये झालेल्या वादात लखन बाबाराव चव्हाण याची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. यामध्ये मयत व्यक्तीला इमारतीमधून खेचत बाहेर आणून समोरील नाल्यात टाकून जाळून टाकण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अलिबाग येथून श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले. मयत व्यक्तीच्या सोबत असलेल्या काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास महाड पोलीस करत आहेत. आज सकाळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की ओगवतेवाडी जी आहे वहूर गावची, तर तिथे एका माणसाला मारून टाकलेलं आहे आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. मग घटनास्थळावरती पोलीस पोहोचले तर झाला प्रकार खरा आहे, माणूस मरण पावलेला आहे, जाळण्याचाही प्रयत्न झालेला आहे. खुनाचा गुन्हा शहर पोलीस स्टेशनला दाखल केला गेलेला आहे आणि त्यांच्या त्या वैयक्तिक वैमनस्यातनं झालेलं आहे. हे सर्व विस्थापित किंवा स्थलांतरित कुटुंब आहेत. मरण पावलेला जो आहे तो चव्हाण हा संशयित जो मोहिते आहे, हे सगळेजण मूळचे जालना जिल्ह्यातले भोकरदन आणि आजूबाजूच्या परिसरातले रहिवासी आहेत, एकमेकांचे नातेवाईक आहेत. दारू पिणं आणि छोट्या छोट्या गोष्टींवरनं असलेलं वैमनस्य यातनं हा गुन्हा घडलेला आहे. गुन्हा रात्री घडलेला आहे आणि तो प्रेत जाळण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. संशयिताला ताब्यात घेतलं गेलेलं आहे. आपण स्पॉट पंचनामा सध्या चालू आहे, इन्क्वेस्ट पण प्रेताची अवस्था बघता तो इथेच केला जाणार आहे. डॉक्टरांनाही आपण रिक्वेस्ट केलेली आहे की पोस्टमॉर्टम पण जागेवरतीच करावं आणि साक्षीदारांचे जबाबदारी नोंदवणं किंवा बाकीचा तांत्रिक पुरावा गोळा करणं या बाबींच्या अनुषंगाने सध्या काम चालू आहे. पोलादपूर तालुक्यातील माटवण मोहल्ल्यामध्ये शुक्रवारी रात्री बंद घरामध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1.25 लाखाचा ऐवज लंपास झालाय. मिळालेल्या माहितीनुसार अम्मार इकबाल नाडकर यांच्या बंद घर दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी 2 अंगठीसह सोन्याचे दागिने तसेच 25,000 रोख रक्कम लंपास केली. त्याचवेळी चोरट्याने घरातील इतर कपाट आणि साहित्याची देखील नासधूस केली. नाडकरे महाडमध्ये वास्तव्याला असतात. त्यांची आई या घरामध्ये राहत असते. मात्र शुक्रवारी आई आजारी असल्यानं ती रात्री गावातील जुन्या घरी झोपण्यासाठी गेली होती. यामुळे या घरामध्ये कोणी नसल्याचं चोरट्याने याचा फायदा घेत डल्ला मारलाय. या प्रकरणी पोलीस पाटील अभिषेक बुडवाडकर यांनी
पोलादपूर पोलीस ठाण्यात घटनेची खबर देताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत पुढील कारवाई केली आहे. शासनाने काही दिवसांपूर्वी सरकारी शाळा बंद न करता शाळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर वेळोवेळी प्रतिक्रिया उमटत असून या निर्णयाचा निषेध देखील व्यक्त केला जातोय. सरकारने शाळेचे खासगीकरण न करता उत्तम गुणवत्ता आणि मोफत शिक्षण द्यावे यासाठी पेण येथील हुतात्मा भाई कोतवाल चौक येथे शिक्षण हक्क सत्याग्रह करण्यात आला. याआधी देखील अनेक वेळा विविध ठिकाणी शिक्षण हक्क सत्याग्रह करण्यात आला आणि या सत्याग्रहातून शिक्षणाचे खासगीकरण रद्द करा अशी मागणी करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथील कचेरी रोड या ठिकाणी गेल्या 24 वर्षांपासून राहणाऱ्या रामदास पुराणिक यांनी माणगाव नगरपंचायतकडे आपल्या घराशेजारी कोणतेही अंतर न सोडता अनधिकृत बांधकाम केल्याबाबतचे तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई अद्याप होत नसल्यानं नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी स्वतः किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष शहानिशा करावी अशी मागणी रामदास पुराणिक या नागरिकांनी केली आहे. आपण तक्रार दिलेल्या अनधिकृत कामाबाबत कारवाई न झाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचंही पुराणिक यांनी सांगितलं आहे. मी रामदास व्यंकटराव पुराणिक उच्चखल कचेरी रोडवर राहतो. 25 वर्षापूर्वी माझे बांधकाम केलेलं आहे, कंपाऊंड वॉलचं आणि घराचं. नगरपंचायतमध्ये तक्रार केली होती, नगरपंचायतनी त्यांना नोटीस काढली, त्यानंतर त्यांच्याकडनं अर्ज घेऊन मला नोटीस काढली की तुमचं हे नाही होणं, सेटबॅक वगैरे सोडलेलं नाही. तुम्ही मी माझ्या बांधकाम करते सगळ्या टाऊन प्लॅनिंगच्या नियमाप्रमाणे सगळं बांधकाम केलेलं आहे, यथोचित हे ठेवलेले आहेत. सेटबॅक म्हणतो आम्ही, सगळे सेटबॅक व्यवस्थित ठेवलेले आहेत, पुढे मागे साईडला सगळीकडे सेटबॅक वगैरे ठेवलेले. हे सगळ्यांची पाहणी होऊन शिवनी योग्य ती कार्यवाही करावी, त्यांच्या अनेकगड बांधकामावरती योग्य ती कार्यवाही लवकर करावी. पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी शिक्षण संस्था आहेत. त्या ठिकाणी मूलभूत आणि पायाभूत सुविधांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे येथे आपल्या पाल्यांना प्रवेश देण्याच्या दृष्टिकोनातून पालकांची स्पर्धा लागलेली असते. मात्र आता जिल्हा परिषदेच्या शाळासुद्धा मागे राहिल्या नाहीत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये पनवेल तालुक्यातील शिवकर रायगड जिल्हा परिषद शाळेनं दुसरा क्रमांक पटकावत दर्जेदार शिक्षणाची शिव ओलांडली आहे. राज्य शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्यानं विद्यार्थी दशेतच स्वच्छतेचे संस्कार होण्यास मदत झाली. या अभियानामध्ये शिवकर जिल्हा परिषद शाळेने सुद्धा सहभाग घेतला. हे गाव अत्यंत उपक्रमशील आणि शिक्षण तसेच आरोग्याला महत्त्व देणारं आहे. राज्याला दिशादर्शक असे उपक्रम शिवकर गावामध्ये राबवले गेले, त्यामुळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही एक चळवळ म्हणून ग्रामस्थांनी हाती घेतली होती. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आम्ही केलेले सूक्ष्म नियोजन आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी, शाळेतील प्रत्येक शिक्षकाने निकषनिहाय राबवलेले दर्जेदार उपक्रम, स्वच्छता मॉनिटर, महावाचन चळवळ, नवभारत साक्षरता अभियान यासोबत परसबाग व्यवस्थापन, शालेय रंगरंगोटी या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष देऊन अभियानात सहभाग घेतला आणि त्यातूनच हे यश मिळालं असं शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सांगितलंय. आमच्या शाळेचे नाव आहे रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिकर. मला खूप आनंद झाला की पनवेल स्तरावर आमचा द्वितीय क्रमांक आला. यामध्ये विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा खूप मोठा हात होता. आम्ही सर्व उपक्रमात सहभागी झालो. याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र शासन आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत आमच्या शिवकर शाळेने केलेलं सूक्ष्म नियोजन, त्याची अतिशय यशस्वी अंमलबजावणी, मग
अतिशय 13 निकषांमध्ये प्रत्येक शिक्षकांनी केलेलं काम, शाळेने प्रत्येक उपक्रमामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण घेतलेली भूमिका, मग ती महावाचन चळवळ असू दे, त्यानंतर भरतबाग असू दे, शालेय रंगरंगोटी असू दे, किंवा विद्यार्थ्यांना रोजगार आणि कौशल्य याबाबतचं प्रशिक्षण असू दे, या संपूर्ण बाबतीमध्ये 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवले आणि आमच्या संपूर्ण यशाचं गमक एकच म्हणजे सूक्ष्म नियोजन आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी, या सर्वांचा परिपाक म्हणजे शिवकर शाळेचा पनवेल तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये 2 क्रमांक मिळवला आणि या सगळ्यांच्या शरीर अर्थातच या शाळेतील शिक्षकांना जातं, ज्यांनी 45 दिवस आणि त्यापूर्वी देखील अथक परिश्रम करून या संपूर्ण उपक्रमाची इत्यंभूत माहिती मिळवली, निकषने अभ्यास केला आणि त्या अभ्यासपूर्ण संपूर्ण विवेचनातून त्यांनी प्रत्येक उपक्रम हा यशस्वीपणे राबवला. खूप छान वाटते मला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत आमच्या शाळेचा या तालुक्यामध्ये 2 क्रमांक आलेला आहे आणि ॲक्च्युली ते ऐकूनच मला एवढा आनंद झाला. आणि याचं श्रेय द्यायचं झालं तर मी आमच्या सर्व आमचा स्टाफ, त्याच्यानंतर आमचे केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री गीते सर, आमच्या पनवेल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी माननीय श्री मोहिते सर यांनी आम्हाला वारंवार सूचना देऊन मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक गोष्टीचा त्यांनी आढावा घेतला. त्याच्यानंतर याच्यामध्ये जास्त सहभाग आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा खूप मोठा सहभाग आहे. अगदी प्रत्येक कंटेंटमध्ये, प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यानंतर सी एस आर लोकसभा सहभागामधून आम्हाला त्यांचा जास्त उपयोग झालेला आहे. नवी मुंबईत महायुतीत शाळेच्या उद्घाटनावरूनच वाद झालाय, त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना एकमेकांना भिडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दिघा महापालिकेच्या शाळेचं उद्घाटन लांबल्यानं भाजप आमदार गणेश नाईक यांच्याकडून उद्घाटन केलं जाणार होतं. या शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून केलं जाणार होतं, त्यामुळे आता वातावरण तापल्याने भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एक उद्घाटन करू शकलो नसतो आणि याचबरोबर एक बेरबारचं उद्घाटन नाही आहे. लोक त्या चालीमध्ये गरम होतात, उष्णता वाढते, त्या मुलाने इथे शाळेमधून आणून चांगलं स्वास्थ्य देण्याचं काम केलं आहे. ओके, माननीय मुख्यमंत्री महोदयांना कशा काही वेळ असेल ते मी विचारतो. अजून भरपूर काम उद्घाटन बाकी आहेत आणि त्यांच्या हस्ते करून टाकू. आमदार म्हणून माझा अधिकार आहे, तो निश्चित बजावलेला आहे आणि त्या बाबतीत मी काल माननीय आयुक्तांना पत्र दिले, आयुक्तांना सांगितलेले की तुमच्या लोकांना त्या बाबतीमध्ये अवगत करा. आता अवगत त्यांनी केल्याने पण हेडमास्तर आलेत, शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललो आहे, साफसफाई होऊन 2-3 दिवसामध्ये सर्व विद्यार्थी इथे शिकायला लागतील. आमदार आहेत, आम्ही समजू शकतो ते आमदार आहेत, तर आमदारांनी त्या पद्धतीने करावं ना. जोर जबरदस्ती जाऊन त्या ठिकाणी आतमध्ये घुसून फीत कापायची, बाहेरची लोक बोलवायचे आणि इथं पोलीस प्रशासन पण इथं स्थानिक लोक त्याला विरोध करायला गेले तर सर्व स्थानिकांना इथं उचलून आणलं. आणि माहिती तर घ्यायला पाहिजे नगरपालिकेने, बाबा हे उद्घाटन ठरवलंय, नगरपालिकेच्या माध्यमातून उद्घाटन होते. इथे मी हुकुमशाही चालू झालेली आहे, तिथं बोलतात लॉजिक म्हणतात, नेता लॉजिक म्हणतो. अरे नेता तू नेता आहेस, तुझ्याने जे होते ना ते चांगलं काम कर नेता म्हणून, आणि ज्यांनी कोणी बांधलं असेल त्याचे तुझ्यात हिंमत असेल आमदार असेल तोडून दाखव ना, तोड ना. आम्ही कुठं काय बोलतोय तिथे जाऊन कुठल्याही पद्धतीने शाळेचं उद्घाटन अनधिकृतपणे शाळेचं उद्घाटन करायचं आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकांना डावलायचं, स्थानिक नगरसेवकांना विरोध करायचा, नगरपालिकेला फाट्यावर मारायचं आणि उद्घाटन करायचं, ही कुठली हुकुमशाही झाली? ही जास्त दिवस नव्या मुंबईमध्ये चालून नाही देणार हुकुमशाही. महाराष्ट्रात सरकारने 4 मार्च 2024 रोजी GR काढून कोकणातल्या पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यातील जमिनी सिडको प्राधिकरणाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता कोकणात असलेल्या नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत यावर थेट सिडकोचं नियंत्रण असणार आहे. संभाजीनगर, नागपूर, पुणे सारख्या ठिकाणी सिडको प्राधिकरण नसून कोकणावरच सिडको प्राधिकरण आणण्याचा शिंदे सरकारचा डाव असल्याचं खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत आणि राज्य शासनाच्या निर्णयासह सिडकोला तीव्र विरोध दर्शवला आहे. संभाजीनगरला हा सिडको प्राधिकरण लागलं नाही, नागपूरला सिडको प्राधिकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलं नाही, पुण्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राधिकरण लागलं नाही, पण कोकणवरच सिडको प्राधिकरण आणण्याचा जो मूळ जो त्यांचा डाव आहे, कुटील डाव आहे,
त्याच्या पाठीमागे कोकणातला सौंदर्य, कोकणातल्या आंबा बागायती, कोकणातल्या काजू बागायती, कोकणातलं हे निसर्ग सौंदर्य हे केवळ परप्रांतीय धनिकांच्या ताब्यात घालण्यासाठी अशा पद्धतीने सिडको प्राधिकरणाची अंमलबजावणी करायचं ठरवलंय. त्याला विरोध केवळ आणि केवळ शिंदे सरकारचा विरोध नाही तर कोकणच्या विकासाच्या मुळावर आलेल्या या सिडको प्राधिकरणाचा आणि ते सिडको प्राधिकरण आणणाऱ्या शिंदे सरकारचा आम्ही या ठिकाणी तीव्र धिक्कार केलेला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी चिपळूणमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली. भास्कर जाधव यांचे भाषण ऐकून निलेश राणे जुन्या आठवणींमुळे काहीसे भावूक झाले. आज चिपळूणमध्ये भास्कर जाधवांची सभा झाली. मी काही बघितली नाही पण माझ्या काही सहकाऱ्यांचा फोन आला होता, त्यांनी माहिती दिली. मला या गोष्टीचा आनंद आहे, समाधान आहे की भास्कर जाधव यांनी आजच्या सभेमध्ये शब्द जपून वापरले. मागच्या काही घटनांमुळे त्यांनी चांगलं काहीतरी त्याच्यातून ते शिकले, त्या गोष्टीचा आनंद आहे. आता हे सगळं रडगाण्याचा कार्यक्रम कायमचा बंद करून टाका. लोक बघा स्वतःहून तुमच्याकडे येतील. मलाही तो काळ आठवतो जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो, तुम्हाला काका म्हणायचो. मीही ते दिवस विसरलेलो नाही. अनेक आठवणी आहेत, ते आम्ही कधी विसरलो नाही. पण तुम्ही जर असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी जी तुमच्याकडे एका आदराने बघत होते, आमचे कोणतरी काका लागतात, आमच्या कुटुंबातले कोणतरी लागतात असे जे समजत होते ना, तीच लोकं तुमच्यापासून लांब गेली. ही का गेली? सभा न घेता कुठेतरी डोंगरावर जाऊन बसा, तिथे काहीतरी बसून विचार करा एकटे, आणि मी कोणतरी आहे हे बाजूला ठेवा आणि मग विचार करा. बघा, तुम्हाला नक्की उत्तर मिळेल. एवढंच सांगण्यासाठी आज मी आलो. लांजा तालुक्यातील देवधे जिल्हा परिषद गटातील बेनी खरवसे गावातील गुरववाडी, बौद्धवाडी, राववाडी येथील विविध पक्षातील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते आमदार डॉ राजन साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकर, तालुका प्रमुख संदीप दळवी, माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत मुंचणेकर, युवा सेना तालुका अधिकारी प्रसाद माने, उपविभाग प्रमुख विश्वास मांडवकर, श्रीकांत महाडिक आदी उपस्थित होते. यावेळी विवेक खानविलकर, प्रथमेश खानविलकर, सूरज गुजर आदींनी पक्षप्रवेश केला. नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार करण्यावर आताची युवा पिढी लक्ष केंद्रित करते. कुडाळ तालुक्यातील रांगणा तळसली या ग्रामीण भागातील साई राजू कदम या तरुणानं BSc कम्प्युटर सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर 2 वर्ष नोकरीसाठी प्रयत्न देखील केला आणि अखेर पोल्ट्री उद्योग क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार मिळवायचं हे उद्दिष्ट ठेवलं. आज साई कदम याच्या पोल्ट्री व्यवसायाला 4 ते 5 वर्ष झाली आहेत. हा व्यवसाय सुरळीत सुरू असून आर्थिक फायदा देखील त्याला बऱ्यापैकी होतो आहे. घराच्या बाजूला शेड उभारून यामध्ये कोंबडीची पिल्लं वाढवली जातात. पोल्ट्री उद्योगातील गोव्यातील कंपनी व्यावसायिकांना अगदी पहिल्या दिवसापासून जन्मलेली पिल्ले पुरवली जातात. जवळपास 44 ते 45 दिवसात ही पिल्ले विक्री करण्यास योग्य झाली की कंपनी स्वतः या पिल्लांची उचल करते. यासाठी लागणारे खाद्य औषधे कंपनी पोल्ट्री व्यावसायिकांना पुरवते. आज साई कदम आपल्या फार्म हाऊसमध्ये 4 ते 5 हजार कोंबडींची पिल्ले एकत्र करून ठेवून त्यांची देखभाल करतात. BSc कम्प्युटर सायन्स पर्यंत शिक्षण घेतलेल्या साई कदमने नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराची कस धरून आर्थिक उन्नती साधली आहे. मी असे यूट्यूबवर व्हिडिओ पाहायचो सुरुवातीला. त्यात लेअर फार्मिंग मला चांगली संकल्पना आणि पैसा मिळवून देणारा जोडधंदा आहे म्हणजे समजला. त्यामुळे मी लेअर फार्मिंग सुरू केलं आणि त्याच्या जोडीला नंतर ब्रॉयलर फार्मिंग सुरू केलं. लेअर फार्मिंगमधून पण चांगला उत्पन्न होतो आणि या ब्रॉयलर फार्मिंगमध्ये पण बऱ्यापैकी उत्पन्न होतं. यामध्ये आमच्या घरातील सर्व मेंबर काम करत असतात. आई, वडील, माझी बायको सर्वजण आम्ही राबत असतो यात आणि बऱ्यापैकी कंपनी पण चांगल्या बॅचेस गेला तर चांगला प्रॉफिट होतो. म्हणजे त्यामुळे तरुणांनी फक्त नोकरीकडे न पाहता काहीतरी जागा असेल किंवा छोटा मोठा व्यवसाय बघून पोल्ट्री व्यवसाय म्हणा किंवा इतर डेअरी फार्मिंग, बऱ्यापैकी गोट फार्मिंग इथे आमच्याकडे पण बऱ्याच युवकांनी सुरू केले जाते. रॉयल फूड्स कंपनी एका दिवसाची पिल्ले शेतकऱ्यांना पुरविते आणि खाद्य आणि शेतकरी फक्त देखभाल करतात पिल्लांची
म्हणजे वाढ करतात आणि फक्त परत कंपनीनाच रिटर्न देतात ते. कंपनीवाले 7 रुपये प्रति किलोने ते विकत घेतात. या सब बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.